सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने सर्वच घटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा वेळेस गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ताप सर्दी असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. स्वच्छता, सोशल डिस्टन्स, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास प्रसूतीच्या वेळेस त्रास होणार नाही. तसंच गर्भावस्थेच्या काळात कोरोनाची लागण झाली तरी महिलांनी घाबरू नये. मातेपासून गर्भातील बाळाला कोरोना होत नाही, तसंच दूध पाजल्यानंही बाळाला कोरोना होत नाही अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी आज बी न्यूजशी बोलताना दिली. राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचं प्रमाण वाढू लागलंय, त्यामुळे गर्भधारणा झालेल्या महिलांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमन हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. सध्याच्या काळात काही महिने गर्भधारणा होऊ न देणं श्रेयस्कर आहे, मात्र तरीही गर्भधारणा झाल्यास गर्भवती महिलांनी संसर्गापासून बचाव होण्यासाठी दररोज वैयक्तिक स्वच्छता, कोणत्याही प्रकारची सांसर्गिक व्याधी असलेल्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणं, हलका व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. विश्रांती घेणं गर्भवती स्त्रियांसाठी फार महत्वाचं आहे. विश्रांतीच्या काळातच गर्भाची वाढ होते, तसंच मोबाईल सोशल मीडियापासून गर्भवती महिलांनी शक्यतो दूर राहावं असा सल्लाही डॉक्टर अजित पाटील यांनी दिलाय. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला विशेष काय करायचं आहे तर फ्लू झालेल्या माणसांच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. ज्यांना खोकला असेल, सर्दी असेल, अशा लोकांच्या जवळ जाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर मात्र आता आपल्या जीवनाचा एक अविर्भाय भाग होऊन राहिलेला आहे. योग्य आहार, योग्य विश्रांती, थोडाफार व्यायाम, काही व्यसनं असेल तर त्या व्यसनांच्यापासून थोडंसं दूर राहणं आणि आपलं मानसिक आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनाने काही प्रयत्न करणं. सोशल मीडियावरती राहण्याचं व्यसन असेल, मोबाईल्स हाताळण्याचं व्यसन असेल, टी व्ही पाहण्याचं व्यसन असेल, हे देखील आता व्यसनामध्येच मोडलं जाते. तर ह्याच्यापासून देखील आपल्याला थोडंसं लांब राहणं खूप गरजेचं आहे. सर्व खबरदारी घेऊनही कोरोना संसर्ग झालाच तरीही गर्भवती महिलांनी घाबरू नये. अलगीकरण कक्षात राहून स्वतःची काळजी घ्यावी. मातेला कोरोना असल्यास गर्भातील बाळाला कोरोना होण्याची शक्यता नाही. तसंच प्रसूतीनंतरही मास्कचा वापर करून माता बाळाला दूध पाजू शकते, त्यातून कोणताही संसर्ग होत नाही असंही डॉक्टर पाटील यांनी सांगितलंय. की डायरेक्टली बाळाला संसर्ग तर करोनाचा होत नाही, म्हणजे गर्भावस्थेमध्ये आत्ता काही मोजकेच रिपोर्ट्स येत आहेत, पण अजून तरी असं सायन्स सांगत नाही की बाळाला डायरेक्टली इन्फेक्शन होतं. पण इन्फेक्शन कधी होऊ शकेल, जर बाळाला आपण दूध पाजत असताना बाळाच्या चेहऱ्यावरती खोकला आला एक म्हणून किंवा एखादी शिंक आली तर मात्र बाळाला इन्फेक्शन जरूर होऊ शकेल. त्यामुळे आपण जर करोना पॉझिटिव्ह असाल आणि फीडिंग करायचं असेल त्यावेळेला मास्कचा वापर मात्र 100% आपल्याला करावाच लागेल. शिंक आली किंवा खोकला आलं तर आपला चेहरा हा बाळाच्या आपलं तोंडे बाळाच्या चेहऱ्याकडे येणार नाही ह्याची मात्र अतिशय दक्षता घ्या. काही वेळेला डॉक्टर आपल्याला एक्सप्रेस्ड मिल्क म्हणजे आपण दूध काढून बाटलीद्वारे दूध पाजण्याचा देखील सल्ला देतील. तर आपण असं दूध काढून घेऊन घरातल्या कुणाला तरी मदत करण्याकरता, ते दूध पाजण्याकरता मदत करण्यासाठी देखील मदत आपण तो मार्ग देखील स्वीकारायला हरकत नाही.